मरियाई समाजाला जातीचे दाखले द्या अन्यथा 15 ऑगस्ट रोजी पालकमंत्र्यांना अडवणार असल्याचा इशारा प्रहार संघटनेने दिला आहे सोलापूर शहर व जिल्ह्यात मरियाई समाजाचे लोक मोठ्या प्रमाणात राहत आहेत गेल्या अनेक वर्षापासून सदर समाजावर वेगवेगळ्या प्रकारे अन्याय होऊ लागलेला आहे मर्याई समाजाचे लोक अक्कलकोट दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर मोहोळ सांगोला माळशिरस मंगळवेढा या तालुक्यात मोठ्या प्रमाणात वास्तव करीत असून या समाजाला तत्कालीन जिल्हाधिकारी डॉक्टर जगदीश पाटील यांनी न्याय देत सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात मोठ्या प्रमाणात समाजातील नागरिकांचे मेळावे भरवून जातीचे दाखले बहाल केलेले होते परंतु त्यानंतर मात्र शासकीय कर्मचारी व अधिकारी हे मर्याईवाले समाजाच्या लोकांना भटक्या विमुक्त जातीत समावेश करून त्यांना शासनाने मान्यता देऊ नये दाखले न देता त्यांची पिळवणूक करू लागली आहेत त्यासाठी मर्याई समाजाला जातीचे दाखले त्वरित द्यावे या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे जातीचे दाखले न मिळाल्यास पंधरा ऑगस्ट रोजी पालकमंत्र्यांची गाडी अडवण्यात येईल असा इशारा प्रहार संघटनेचे जमीर शेख यांनी दिला आहे आपला भटक्या विमुक्त जाती जमातीत समावेश होऊन यांना जातीचे दाखले मिळा मिळावे म्हणून ते प्रयत्न करत होते परंतु तत्कालीन जिल्हाधिकारी डॉक्टर जगदीश पाटील यांनी विविध मेळावे घेऊन त्यांना जातीचे दाखले बहाल केले होते परंतु गेल्या अनेक महिन्यांपासून अनेक वर्षांपासून जगदीश पाटील साहेबांची बदली झाल्यानंतर या ठिकाणी मात्र वेगवेगळे कारणं सांगून अनेक तहसीलदार आणि तहसीलचे कर्मचारी या समाजाचे द दाखले देण्यासाठी टाळटाळ करत आहे आणि त्या ठिकाणी त्या समाजाला जातीचे दाखला देत नाही आहेत तर तात्काळ या समाजाच्या लोकांना चौदा तारखेच्या आत स्थळ पंचनामा करून नवीन शासनाच्या आदेशाप्रमाणे त्यांना दाखला देण्यात यावे अशा अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी डॉक्टर मिलिंद शंभरकर साहेबांना आत्ता देण्यात आलेलं आहे यावेळी शहर प्रमुख अजित कुलकर्णी कार्यकारी प्रमुख खालिद मणियार सुनील पवार तायप्पा कोळी माशप्पा कोळी संजय मर्याईवाले आदींची उपस्थिती होती ओके